समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानीम मंडनम मंडनानां तरण तुलसी माला कचरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठलम चिंतयामि सदय धवल हासम विठलम चिंतयामि सदय धवल हासम विठलम चिंतयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार, मी सौ मंजुश्री श्रीकांत बनसोडे पुसत। सर्वात प्रथम आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांनी जो अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे तो अत्यंत अभिनव आणि कौतुकास्पद आहे। या एकाच व्यासपीठावरून कितीतरी वेगवेगळ्या संतांच्या जीवन कार्याची माहिती, त्यांचे साहित्य, त्यांचे सामाजिक कार्य यांची माहिती आपणास झाली आहे। त्याच माध्यमातून अनेक संत आणि संत साहित्यांची आवड असणाऱ्या बांधवांची देखील ओळख झाली आहे। आणि हे सर्व बांधव संत साहित्याचे किती गाढे अभ्यासक आहे याची माहिती झाली आहे। आणि या सर्वांचे श्रेय जाते ते म्हणजे वारी महामंडळाला, त्यातील श्री संतोषजी गोडबोले आणि सर्व कार्यकर्ते आणि माझी मैत्रीण जी नात्याने ननंद आहे पण माझी अगदी जवळची मैत्रीण आहे अशा सो नीलिमा देशपांडे यांना, त्यांच्यामुळेच मला या उपक्रमाची माहिती झाली आणि सहभाग घेता आला। या सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि धन्यवाद। या सर्वांच्या संतांचे जीवन जेव्हा आपण बघतो, वाचतो आणि ऐकतो तेव्हा असं लक्षात येतं की समाजाप्रती त्यांची तळमळ किती मोठी होती। त्यांची ही तळमळ पाहिली की एकूण सहजच आठवते। काय सांगू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती। संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येथे। युगायुगाच्या समस्या घडत जाणाऱ्या घटना ह्या सर्वांमध्ये अबाधित राहतं ते फक्त संत साहित्य आणि संतांचं प्रबोधन ह्याची जाणीव सर्व संतांना होती। त्यामुळेच या सर्व चक्रातून मानव जीवन मुक्त करून परमार्थाच्या मार्गाला बोट धरून चालवण्याचं काम सर्व संतजनांनी केलं। या सर्व संतांचे मुकुटमणी अद्भुत, अतुलनीय, अवर्णनीय असे संत शिरोमणी भक्तांचा अखिल गुण निधान योगी यांची सावली भक्तांची माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज भक्तिपंथाच्या मंदिराचे वर्णन संत कवी बहिणाबाई देशपांडे आपल्या सोज्वळ वाणीतून अशा प्रकारे करतात। ज्ञानदेवे रचिला उभारले देवालया। भक्तिपंथांचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी उभारला। ज्ञानेश्वर महाराज अलौकिक, अवर्णनीय अशा या ज्ञानेश्वर महाराजांबद्दल काही सांगताना, त्यांच्याबद्दल काही बोलताना सामान्य माणसाची मती आणि वाणी अतिशय अल्प ठरते हो। शब्दांच्या बांधण्यात त्यांना बांधता येत नाही, पण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजच आपल्या एका ओवीमध्ये सांगतात, जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकच तयाचा संतोष आथी। म्हणजे बाळ बोबडं जरी बोललं ना तरी आई वडिलांना किती आनंद होतो, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा असतो बरं। अगदी आनंदाने वेडे होतात हो बाळ आपल्या बालकाचे शब्द ऐकून। तसंच माझी माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊलीच आहे होती जगाची, शब्दाच्या कमी जास्तपणाला माफच करणार आहे। याच नात्याने माऊलींबद्दल थोडंफार काही शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। वेद उपनिषद यातून मिळणारं प्रज्ञावंत प्रबोधन
आणि एकीकडे अज्ञान अंधकार यात चातपणणारा मानव समाज, यातील दुवा ज्ञानेश्वर महाराज बनले आणि समाज मनाच्या हृदयावर, समाज मनाच्या हृदयाच्या सिंहासनावर आरूढ झाले. सर्वांना माहितीच आहे वारकरी संपूर्ण आयुष्य हा लपेष्टांनी वेढलेलं होतं. अतिशय वेदनामय असं त्यांचं वैयक्तिक आयुष्य होतं. दंत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत, विठ्ठलपंत हे लहानपणापासूनच धार्मिक वृत्तीचे आणि विरक्त वृत्तीचे होते. संसारात परमार्थाचंच पूर्ण त्यांना वेळ होतं, त्यामुळे वृत्ती त्यांची अधिकाधिक दिवसेंदिवस विरक्त होत गेली. असेच विठ्ठलपंत यात्रा करत करत एकदा आळंदीला आले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात पूजा अर्चा करू लागले. एक दिवस याच मंदिरामध्ये सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना पाहिले आणि त्याच रात्री विठ्ठलपंतांना आणि सिद्धोपंतांना एकाच विषयाचे स्वप्न पडले. दोघांनाही स्वप्न एकाच वेळेस आणि सारखीच पडले. हा जणू ईश्वरी संकेतच असावा असा विचार दोघांचाही झाला की परमेश्वराचीच यात काहीतरी लीला असावी की एकाच वेळेस दोघांना सारखे स्वप्न पडावे. असामान्य आहे ना हे? नाही होत असं कधी, परंतु ते झालं आणि हा जणू ईश्वरी संकेत आहे असं समजून ते स्वप्न प्रत्यक्षात उतरावं असा निश्चय त्यांनी केला. आणि स्वप्न काय होतं? सिद्धोपंतांची कन्या रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांचा विवाह. आणि त्या स्वप्नाप्रमाणे रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांचा विवाह संपन्न झाला. पण विवाह होऊनही विठ्ठलपंतांचं मन मात्र संसारात रमेना. मुळातच विरक्त वृत्ती होती आणि धर्माच्या अभ्यासाने, वेदवासांच्या अभ्यासाने ती वृत्ती अधिकाधिक विरक्त होत गेली आणि संसारात त्यांचं मन रमेना. ते सारखे रुक्मिणी देवींना संन्यास घेण्याबद्दल बोलू लागले. आणि त्या काळात कसं होतं असेल तर पत्नीची परवानगी घेणं आवश्यक असतं. आणि ते सतत रुक्मिणी देवींना संन्यास घेण्याबद्दल बोलू लागले. सतत सतत तेच ते बोलल्यामुळे किंवा सतत सतत तेच ते ऐकल्यामुळे एक दिवस रुक्मिणी देवींनी रागानी म्हटलं, हो जा घ्या संन्यास घ्या, तुम्हाला घ्यायचं आहे ना संन्यास, जा आणि संन्यास घ्या. आणि काय आश्चर्य, तीच त्यांनी पडत्या फळाची आज्ञा समजली आणि रुक्मिणी देवींनी मला संन्यास घ्यायला परमिशन दिली असं त्यांनी गृहीत धरून विठ्ठलपंत काशीला गेले आणि तिथे त्यांनी संन्यास घेतला व विठ्ठलपंतांचे नाव संन्यास घेतल्यानंतर चैतन्याश्रम झाले. त्यांचे गुरु श्रीपाद नरसिंह आश्रम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला पुढील वेदाचा अभ्यास सुरू ठेवला. हे श्रीपाद नरसिंह आश्रम एकदा आळंदीला आले असताना रुक्मिणी देवी त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांनी श्रीपाद नरसिंहाश्रमांना नमस्कार केला आणि त्यांच्या तोंडून सहज शब्द निघून गेले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आणि रुक्मिणी देवी ढसा ढसा रडायला लागल्या. महाराज, तुम्ही मला आशीर्वाद तर दिला हो, पण तो व्यर्थ जाणार आहे, हा आशीर्वाद निष्फळ ठरणार आहे. आश्चर्य वाटलं त्यांना, माझा आशीर्वाद निष्फळ जाईल? शक्यच नाही. मग मात्र रुक्मिणी देवींनी आपली सर्व कहाणी श्रीपाद नरसिंह आश्रमांना सांगितली आणि त्यावेळीस श्रीपाद स्वामींना लक्षात आलं की आश्रमामध्ये जो चैतन्याश्रम आहे तोच खरा विठ्ठलपंत आहे. त्यानंतर श्रीपाद स्वामी काशीला परत गेले आणि त्यांनी विठ्ठलपंतांना पुनश्च संसारात जाण्याची, पुनश्च संसार करण्याची, प्रपंच करण्याची आज्ञा दिली. शेवटी गुरु आज्ञा असती, गुरु आज्ञापुढे काय चालतं? गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंत प्रपंचात परत आले. पुढे ईश्वरी कृपेने, प्रत्यक्ष परमेश्वरानेच चार अपत्यांच्या रूपात यांच्या घरात जन्म घेतला. जनकल्याणासाठी प्रत्यक्ष महादेवाने निवृत्तीनाथ म्हणून शके 1195 रोजी रुक्मिणी देवींच्या पोटी जन्म घेतला. भगवान विष्णूने ज्ञानेश्वर म्हणून, ब्रह्मदेवाने सोपान म्हणून, तर आदिमायेने मुक्ताई म्हणून धर्माचं सुख आणि स्वरूप अखंड राखण्यासाठी संत म्हणून या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला.
पण समाजाला मात्र हे मान्य थोडीच होणार ना. रूढीच्या पलीकडे जाऊन जर काही केलं तर समाज त्याला सहजासहजी मान्यता देत नाही. आजच्याही काळात परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे. रूढीत अडकलेला समाज त्या परंपरातून परंपरेच्या जोखडातून बाहेर यायला सहजासहजी तयार होत नाही. संन्यास आश्रमातून पुनस्त गृहस्थ आश्रमात आल्याने तत्कालीन रूढीप्रिय समाजाच्या रोषाला हे दाम्पत्य बळी पडलं. तशी तशी विठ्ठलपंतांची काळजी अधिकच वाढली. आपल्या पाठोपाठ हीच उपेक्षा आणि हीच अवहेलना आपल्या मुलांनाही सोसावी लागेल का? हीच उपेक्षा त्यांच्या नशिबी येईल का? याची काळजी, याचं दुःख, याचे विचार सतत विठ्ठलपंत करू लागले. त्याच विचाराने रुक्मिणी देवी सुद्धा अत्यंत दुःखी होऊ लागल्या. सतत होणाऱ्या मानहानीमुळे विठ्ठलपंतांचा धीर आता खचत चालला होता. डबडबडल्या डोळ्यांनी कारुण्यपूर्ण आवाजात ब्रह्मरुंदांना आपल्या उपनयन संस्काराची त्यांनी परवानगी मागितली. परंतु तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. संन्यासातून प्रपंचात परत येणे हे महापातक आहे आणि ह्या पापाला प्रायश्चित्त नाही. त्यामुळे मुलांचं उपनयन संस्कार होणे शक्यच नाही. याला फक्त एकच उपाय आहे आणि तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त. ब्रह्मवृंदांच्या तोंडून जेव्हा हे शब्द निघाले जणू धरती कोसळली. विठ्ठलपंत उभ्या उभ्या कोलमडून गेले. देहांत प्रायश्चित्त एकदम चार निरागस चेहरे त्यांच्या नजरेसमोर आले. कसं व्हायचं मुलांचं? किती लहान आहेत ते. मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं माझ्या मुलांचं कसं होणार? आणि माझ्या प्रायश्चित्तानंतरही समाज त्यांना स्वीकारेल का? त्यांना उपनयन संस्काराची परमिशन मिळेल का? समाज त्यांना मान्य करेल का? निराश होऊन शेवटी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरला गेले आणि परंपरेनुसार त्या घरंदाट अशा निबाड अरण्यात सामावलेल्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालू लागले. असंच एकदा परिक्रमा सुरू असताना वाघाची डरकाळी ऐकायला आली. जीवाच्या आकांताने हे सर्वजण सैरा आणि तिथे त्यांची ताटातूट झाली. काही वेळानंतर सर्वजण एकत्र आले परंतु निवृत्तनाथ मात्र कुठेच दिसेना. खूप शोधाशोध केला पण त्यांचा काही पत्ता लागेना. निवृत्तनाथ मात्र ब्रह्मगिरीच्या शिखरावर पोहोचले. तिथे गुहेत त्यांना 7 दिवस समाधी लागली आणि तिथेच त्यांना त्यांचं गुरूंचं दर्शन झालं. गहिनीनाथांची त्यांची भेट झाली आणि तिथेच गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. त्यानंतर निवृत्तीनाथ परत घरी आले. त्यानंतर हे सर्व कुटुंब आपेगाव येथे आले. धर्मवृंदांच्या आदेशानुसार देहांत प्रायश्चित्ताचे विचार विठ्ठलपंतांच्या मनात सतत घर करून होते. आपले विचार त्यांनी रुक्मिणी देवीजवळ सुद्धा व्यक्त करून दाखवले. आणि माऊलींची ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता. आपल्या पतीचा प्रत्येक विचार तिच्यासाठी शिरसावंध्य असतो. पतीचा हुकूम किंवा पतीचा आदेश तिला अखंड मान्य असतो. ती त्याच्या पाठीशी अखंड उभी असते. ह्यावेळी सुद्धा रुक्मिणी देवींनी विठ्ठलपंतांना सांगितलं, धर्मपत्नी आहे, तुमचा आदेश, तुमची आज्ञा मला शिरसावंध्य आहे, तुम्ही म्हणाल तेच होईल. या नायाप्रमाणे रुक्मिणी देवीने सुद्धा विठ्ठलपंतांच्या विचाराला दुजेरा दिला. हा संवाद मात्र निवृत्तीनाथांनी ऐकला आणि त्यांना लक्षात आलं की आईबाबांचा विचार काय सुरू आहे. जसे निवृत्तीनाथ गुहेतून परत आले, जेव्हा त्यांना आपल्या गुरुचं मार्गदर्शन झालं, गुरुची दीक्षा मिळाली, त्यानंतर निवृत्तीनाथांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. हा बदल त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसायला लागला. प्रचंड सामंजस्यपणा त्यांच्यामध्ये येऊ लागला. हा एक अनोखा. आपल्या पश्चात उर्वरित या 3 भावंडांचा सांभाळ एकटा निवृत्ती समर्थपणे करू शकेल याची जाणीव रुक्मिणी देवींना आणि विठ्ठलपंतांना झाली. आमच्या हयातीत
तुम्हा मुलांना का त्रास, तुम्ही मुलांनी का त्रास भोगावा? आम्ही प्रायश्चित्त केल्यानंतर समाज तुम्हाला स्वीकारेल, तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगू शकाल, आमची अडथळ कशाला? ह्याच विचाराने ह्या दाम्पत्यांनी निवृत्तीनाथांना, आपल्या तिन्ही मुलांना निवृत्तीनाथांच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं, त्वमेव माता च पिता त्वमेव, तूच आता या मुलांचा माता आणि पिता होशील, अशी जबाबदारी निवृत्तीनाथांवर देऊन उभयतांनी आपला देहांत प्रायश्चित्याचा निर्णय पक्का केला. आपल्या लहानशा लेकरांना डोळे भरून पाहून मनाचा फुटणारा बांध आवरत, त्यांची गोजिरी मूर्ती शेवटची नजरे साठवत, जड अंतकरणाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी सपत्निक जलसमाधिस्थ झाले. ह्यानंतर चारही भावंड पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे गेले. त्यांची नावे ऐकून तेथील पंडित तर हसायलाच लागले. ज्ञानेश्वर, निवृत्ती, मुक्ताबाई, वा वा, नावं तर फारच उत्तम ठेवली, पण गुण आहेत का तसे? अशी उपहासात्मक टोचणी ज्ञानेश्वरांना मिळायला लागली. परंतु चारही बंधू मात्र अगदी स्थितप्रज्ञ राहिले. समाजाची जी टेहाळणी आहे, उपहासात्मक टोचणी आहे, याची जणू त्यांना सवयच झाली होती. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मवृंदांना म्हणाले, देहाच्या नावाचं काय ते मोठेपण हो, ती तर फक्त देहाची ओळख आहे. चैतन्य सर्वांमध्ये सारखंच असतं. एकदा का त्या चैतन्याची ओळख झाली की नाव काही शिल्लक राहत नाही. वा वा, गोष्टी तर खूपच मोठ्या मोठ्या करतोस. मग सगळ्यांचं चैतन्य एकच आहे ना? मग तो बघ, समोरून रेडा जातोय, त्याचं तुझं चैतन्य एक. दोन्ही ज्ञानासारखेच आहेत का? तुला वेदाचा अभ्यास आहे, तू वेदाच्या ऋचा म्हणतो, म्हणेल का तो रेडा? तो पण तर ज्ञानाच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, म्हणेल ना, अगदी सहज म्हणेल. तेवढ्यात तो जो रेड्याचा मालक होता, त्यांनी त्या रेड्याच्या पाठीवर एक जोराचा चाबूक ओढला आणि ज्ञानेश्वर महाराज उभ्या उभ्या कळवळले. जो चाबूक रेड्याच्या वाठीवर ओढला, त्याचे ओरखडे मात्र ज्ञानेश्वरांच्या पाठीवर बसले. ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, बाबा बाबा रे, म्हण बरं वेदाच्या ऋचा म्हणून दाखव. आणि काय आश्चर्य, तो रेडा अक्षरशः वेदाच्या ऋचा म्हणायला लागला. त्यानंतर मात्र ब्रह्मवृंदांना, सर्व समाजाला, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या बंधूंचे मोठेपण लक्षात आले. हे काहीतरी असामान्य आहेत याची जाणीव सर्व लोकांना झाली. काका, देह तर त्याला त्याला कर्माने मिळते हो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. पाप पुण्यांनी देह मिळतो, चैतन्य मात्र एकच असतं. ह्यानंतर मात्र या सर्व बंधूंची उपेक्षेचे प्रमाण मात्र कमी झाले. समाजांनी त्यांना मान्य केलं. ह्यानंतर सर्व भावंडे नेवास्या येथे आली आणि ज्ञानेश्वरांनी तिथेच आपलं लेखन कार्य सुरू केलं. नेवास्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज एकदा मंदिरात बसले असताना समोरून जाताना त्यांनी प्रेतयात्रा बघितली. प्रेतयात्रा चालली होती आणि त्या प्रेतयात्रेच्या मागे जी व्यक्ती मृत झाली, त्यांची पत्नी जी सती जाणार होती, ती पण जात होती. ती जाता जाता महाराजांच्या दर्शनाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला मंदिरात आली आणि ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. महाराज, कसं शक्य आहे हो, तुमचा आशीर्वाद कसा आता सत्य होणार आहे? पतीची आहे आणि मी तर आता सती चालली आहे, कसा होणार तुमचा आशीर्वाद खरा? आणि साधू संतांचा आशीर्वाद कधी वाया जाईल का? तो कधी खोटा ठरेल का? ज्ञानेश्वरांनी सच्चिदानंद बाबांना आवाज दिला, बाबा उठा, अजून तुमच्या हातून बरंच कार्य व्हायचं आहे, आत्ताच कुठे निघालात? आणि आश्चर्य, त्या प्रेत यात्रातील जो सच्चिदानंद बाबांचा मृतदेह होता, जिवंत झालेत. त्यांनीच पुढे ज्ञानेश्वरीचं आणि महाराजांच्या सर्व लेखन कार्य सच्चिदानंद बाबांनी केलं. 16व्या वर्षाच्या आतच ज्ञानेश्वरांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, वेदांतातील स्तुत्रे अवगत केली, जीव आणि जगत यांचा अनुभव घेतला.
अनेक विद्वान पण अंतकरणात मात्र वेदना शून्य अशा कित्येक पंडितांचा त्यांना परिचय झाला होता। अद्वैताचे शाब्दिक ज्ञान जरी असले तरी माणसाच्या मनातली द्वैतभावना काही जात नाही याचाही त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता। संपूर्ण निसर्ग जरी माणसाला आनंद देण्यासाठी तयार असला तरी माणसाचं मन आणि त्याचा अहंकार त्याला तो प्राप्त करून देऊ शकत नाही याचं स्पष्ट चित्रण त्यांनी समाजात पाहिलं होतं। संस्कृत भाषेत असणारे ज्ञान सर्वसामान्य जीवांपर्यंत पोहोचवून त्या ज्ञानाचे रूपांतर भक्तीत होणे आवश्यक आहे। सर्वसामान्य जनांना ज्ञान प्राप्त करण्याचा भक्ती प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा याची तळमळ त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी जाणली आणि त्यांनी म्हणजे निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना भगवद्गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा दिली। त्यांच्या प्रेरणेने ज्ञानेश्वरांनी आपले ग्रंथलेखन केले। गीता ह्या पंचम वेदांचा अभ्यास करून जीव या भवसागरातून तरून जाईल ह्या विश्वासाने त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली। अमृतानुभव ज्ञानेश्वरी चांगदेव 65 हरिपाठ यासारखे ग्रंथ ज्ञानेश्वरांचे अलौकिक कार्य सिद्ध करतात। ज्ञानेश्वरी हा लोकसंवाद आहे, अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, चांगदेव 65 हा मित्रसंवाद आहे, तर हरिपाठ हा भक्तसंवाद आहे। असे वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ ज्ञानेश्वरांनी निर्माण केले। हृदया हृदय एक जाहले, ये हृदयीचे ते हृदयी गातले, द्वैत न मोडिता केले। ह्या नात्याने ज्ञानेश्वरांनी आपल्या जवळचे संपूर्ण ज्ञान सर्वसामान्य जीवांपर्यंत पोहोचवले। ज्या काळी जातीभेद स्पृश्य अस्पृश्य ज्ञानाचे भंडार समाजातील काही जणांना मिळवण्याची संधी होती, चातुर्वर्ण समाज अगदी प्रबळ होता, त्या काळी सुद्धा जाती व्यक्ती पडे बिंदुले सर्व भाव मज मिनले या न्यायाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतील ओवी ज्ञानेश्वरी वेदाचं ज्ञान प्रत्येक जाती धर्माच्या भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन अखंड मानव समाजाच्या हिताची तळमळ ध्यानी घेऊन संस्कृतात गुपित असलेलं ज्ञान प्राकृतात आणून सर्वांसाठी ज्ञानाची आणि भक्तीची कवाडं उघडी केली। श्रीमद भागवतगीतेतील श्रीकृष्ण अर्जुन संवाद जो 700 श्लोकांमध्ये होता त्यावर 9035 ओव्यांमध्ये मराठी ग्रंथित केला। ज्ञानेश्वरीचे हेच वैशिष्ट्य आहे की ती भावार्थ शब्दार्थ दृष्टांत आणि रूपक या सर्वांनी भरगच्च भरलेली आहे। संत ज्ञानदेवांना आत्मा माऊलीच्या रूपात भेटला, आपल्या गुरूंनाही त्यांनी माऊलीच्याच रूपात पाहिले, भगवद्गीतेलाही त्यांनी आपली माऊलीच मानली आहे। असा माऊलीचा भाव त्यांच्या मनोमनी फुलला होता। संत ज्ञानेश्वरांचे हृदय अत्यंत भावकोमल होते, त्यामुळेच त्यांना विश्व माऊली प्रेमाची सतत जाणीव होत असल्यामुळेच ते सर्वांचे माऊली ठरले। संत नामदेवाच्या सानिध्याने त्यांची वत्सल भक्ती जागृत झाली आणि लोकही त्यांना माऊली म्हणू लागले। संत ज्ञानेश्वरांची मूळ परंपरा ही नाथ संप्रदायांची होती, त्यामुळे कुंडिनली शक्तीचे उत्थापन झाले आणि जीवशिव मिलनाचा अनुभव त्यांना घेता आला। ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन म्हणजे वदनी केली ब्रह्मशाळा, ज्ञानेश्वरीतलीच एक ओळी आहे, ओवी आहे, वदनी केली ब्रह्मशाळा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या जिभेवर जणू ज्ञानगंगाच वाहत होती। जेव्हा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली तेव्हा ज्ञानेश्वरीच्या लेखनाचा विस्तार खूप झालेला आहे, त्यामुळे सामान्य माणूस याचा कितपत उपयोग करेल याची शंका त्यांना आली आणि त्यामुळे कलियुगातील लोकांना सुलभ अशी साधना मिळावी, ती समाजाच्या अंतकरणात रुजावी म्हणून माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ लिहिला। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, या एकाच चरणात ज्ञानेश्वरांनी हरिभक्ती आणि नाममहिमा प्रकट केला आहे। पूजनीय स्वामी नारायणानंद सरस्वती हरिपाठावरील अभंगाच्या विवेचनात म्हणतात, हरिपाठ म्हणजे सर्वसामान्य माणसात असामान्य कसे होता येईल
याची गुरुकिल्ली आहे। ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी किंवा हरिपाठातील प्रत्येक चरण हे एक स्वतंत्र ग्रंथ आहे। त्याचा प्रत्यय संत नामदेव महाराज देतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी। ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही आहे? जीवनाचं प्रत्येक तत्वज्ञान ज्ञानेश्वरी दिलेलं आहे। ज्ञान, विज्ञान आणि अज्ञानही, अध्यात्म याचे सुंदर आणि बारीक सारीक विवेचन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे। जीवनाच्या प्रत्येक अंगाचा विचार त्यांनी आपल्या ओवीमधून मांडलेला आहे। माऊलीचे हृदय असणारे ज्ञानेश्वर महाराज काही काही ठिकाणी अतिशय परखड आणि वास्तववादी विचारसुद्धा मांडतात। एका ओवीत महाराज म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकृत्य होईजे, गुरु जाणीवपूर्वक करावा। आज यांची समाजामध्ये काय स्थिती आहे? गुरु करताना तो कसा करावा हे ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात आपल्याला सांगून ठेवलंय। आज समाजात तरुणाई किती विदारक आणि भयानक अवस्थेतून जात आहे हे आपण माध्यमांद्वारे रोजच बघतो। आता सध्या समाजामध्ये एक शब्द फार रूढ झाला आहे, नैराश्य, निगेटिव्हिटी। यावर महाराजांनी 12व्या शतकात लिहून ठेवलं आहे, तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के राहे। हृदय प्रसन्न ठेवा म्हणजे सकारात्मक ठेवा। ही सकारात्मकता ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात ठेवली, आपल्याला 21व्या शतकात जमत नाही, कारण आपण विज्ञानाच्या मागे लागलो आणि अध्यात्मापासून दूर गेलो। हृदय प्रसन्न ठेवा म्हणजे सकारात्मक विचार करा। मनाचे अयुक्तपण हे सर्व दुःखाचे कारण आहे। या परिस्थितीतून घटनांमधून सकारात्मक कशी शोधावी, आहे त्या परिस्थितीतून पॉझिटिव्हिटी कशी शोधावी, याचं ज्ञान, याचं साहित्य, याचं ज्ञान संतांच्या साहित्यातून आपणास शिकावयास मिळते। असं म्हणतात की तुकाराम महाराजांची पत्नी अतिशय भांडखोर आणि चिडचिड्या स्वभावाची होती, पण तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईला कर्कशा। अरे ती कर्कशा आहे तर बरंच झालं, त्याच्यामुळे मला अध्यात्मामध्ये प्रपंचातून विरक्त होता आलं आणि अध्यात्मामध्ये स्वतःला जास्तीत जास्त एकाग्रता करता आलं। म्हणजे जी सिच्युएशन आहे तिच्यातून पॉझिटिव्ह काय काढता येईल याचा विचार संतांनी आपल्याला तेव्हा त्या काळात शिकवलाय। काय नाही होय संत साहित्यात, सर्वच आपल्या सर्व शंकांचे निरसन या संत साहित्यातून आपल्याला दिसतं। आजकालची तरुण पिढी बरेच वेळा तक्रार करताना दिसते की आम्हाला कीर्तन प्रवचनाला वेळ नाही, ते रिकाम्या लोकांचं काम आहे। पण तसं नाही बरं, ज्ञानेश्वरी किंवा कुठल्याही कीर्तन प्रवचनाला जाणं इझी असणाऱ्या, कामात सतत व्यग्र असणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत। ज्ञानेश्वरीच्या अध्यायात 3र्या अध्यायात महाराज म्हणतात, परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोणी देहाची, खंती करती कर्माची ते गावडे गा। अरे देह लादला आहे आणि कर्माची खंत करतो, कर्माचं कारण सांगतो, कर्म करण्याचं टाळतो, तो गाढव आहे। या स्पष्ट शब्दात कर्माचं महत्व ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलं आहे। महाराज पुढे म्हणतात, तेसेची इया शरीरा कर्मे तव देह संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नये। देह मिळाला आहे तर कर्माला, कर्माच्या व्यापाराला ना म्हणू नये, कर्म करत राहिलं पाहिजे हे ज्ञानेश्वरी आम्हाला शिकवते। हे ज्ञानेश्वरीच्या प्रवचनानी किंवा संत साहित्याच्या वाचनानी हे कळतं की कर्म किंवा प्रवचन कीर्तन हे टाइमपास नाही आहे किंवा रिकामा लोकांचं काम नाही आहे, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणारे हे सर्व ग्रंथ आहेत। ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्व लेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्या आयुष्यात इतकं वेदना, इतकं दुःख होतं, पण समाजाने त्यांच्यावर असलेला रोष, समाजाचा त्यांच्यावर असलेला रोष, अवहेलना त्यांच्या साहित्यात कुठेही त्याचा उल्लेख केलेला नाही। त्यांनी आपल्या सर्व रचना शांतरसात केली। ज्ञानेश्वरी ही शांतरसात केलेली आहे। हे सर्व लेखन मी माझ्या गुरूंच्या कृपेने, निवृत्त महाराजांच्या कृपेने केले असं ते म्हणतात। खरंच गुरुची कृपा झाली तर काय अशक्य आहे। माझं हृदय सद्गुरु तेने तरी लो हा संसार पुरु,
गुरुच्या कृपा प्रसादाने हा संसार सहजपणे पार करता येतो. गुरुच आपले तारू होतात आणि अलगद आपली नाव पैल तीराला पोहोचवतात. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे. त्याचप्रमाणे गुरु हे आपल्या आयुष्यात परिस बनतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं करतात. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे, घेता आलं पाहिजे. मला ही जी अध्यात्माची खरी ओढ लागली किंवा ज्ञानेश्वरी वाचण्याची जी काही आवड लागली ते माझे गुरु नरहरी महाराज वेणीकर पुसद ह्यांच्या रसाळ वाणीतून ज्ञानेश्वरीचे विवेचन ऐकण्याचे भाग्य मला मिळाले. समाजातील विषमता जातीभेद निर्मूलन करण्याचे कार्य नरहरी महाराजांनी केले आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना समन्वयाचार्य ही पदवी बहाल केली. ते नेहमी म्हणत मी कुणाचा गुरु नाही, कुणी माझा शिष्य नाही. ते सांगत गुरु करायचा नसतो, गुरु स्वीकारायचा असतो. कान फुंकून गुरु करायचं नाही, गुरुचं तत्व स्वीकारायचं. संत ज्ञानेश्वरांना गुरु मानणे योग्यच, परंतु त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनासाठीच खर्ची घातलं. त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंत झालेले होते, तरी त्यांची अध्यात्मक उंची मात्र गगनाला गवसणी घालणारी होती. संत साहित्यांचा त्यांचा व्यासंग अतिशय मोठा होता. ते रोज किमान 9 तास संत साहित्याचा अभ्यास करत. इतकी अनन्य श्रद्धा असताना सुद्धा ते म्हणत की अजूनही मला ज्ञानेश्वरी पूर्ण कळलेली नाही. जर 9 तास आणि पूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या संतांचं जर हे मत असेल तर आपल्या सर्वसामान्यांचं काय? आपल्यासाठी रोज 9 मिनिटंसुद्धा निघणं कठीण असतं. आपल्याला विश्वास वाटणार नाही, पण आजच्या युगातही चमत्कार घडतात बरं. मागच्याच आठवड्यात म्हणजे पोळ्याच्या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावर माझे गुरु श्री ज्ञानेश्वर यांना देवाज्ञा झाली. आश्चर्य म्हणजे ते सकाळी उठले, पूर्ण तयारी केली आणि मीरा आईंना म्हणजे त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं मी आता वैकुंठाच्या प्रवासाला जात आहेत, असं सांगून त्यांनी देह ठेवला. त्यांची शिकवण आणि त्यांची आठवण हीच आम्हाला स्वाध्याय प्रेमींना सतत प्रेरणा देत राहणार आहे. सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात सद्गुरूंकडून दिव्य साधना मिळणे हे भाग्य, ती समजणे हे महाभाग्य, ती सतत करण्याची बुद्धी होणे हे परमभाग्य आणि ती साध्य होणे हे सौभाग्य. त्याप्रमाणे महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरी समजून घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी स्वतःला फार भाग्यवान म्हणते की खूप छान गुरु स्वाध्याय प्रेमींना झालेला आहे. महाराज नेहमी म्हणत संत त्यांच्या साहित्यातून आपल्याशी बोलतात हो, आपल्याशी ते संवाद साधतात, ते आपली वाट बघत असतात, पण आपण मात्र समजू शकत नाही. संत आणि देव हे आपल्याला भक्ताला भेटण्यासाठी तळमळत असतात. त्यांना सुद्धा आपल्या भक्ताच्या भेटीची ओढ लागलेली असते. म्हणून महाराजांचा आग्रह असा असायचा की ज्ञानेश्वरी साधकांनी रोज किमान 300 ओव्या तरी वाचाव्यात, नाहीच झालं तर कमीत कमी 5-10 तरी ओव्या रोज वाचाव्या असा त्यांचा आग्रह होता. ते म्हणत तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा तर खरं, ज्ञानेश्वर उभेच आहे तुमच्याशी संवाद साधायला. खूप लोकांचा असा प्रश्न असतो की ज्ञानेश्वरी समजतच नाही, इतकी का ती साधी आहे हो समजायला, आयुष्य घालवावं लागतं ज्ञानेश्वरी समजण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज आपल्या एका ओवीत सांगतात तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. हे श्रवण भक्तीचे महात्म्य आहे. नुसत्या श्रवणाने मोक्ष मिळतो, श्रवणाने वृत्ती बदलते आणि विचार बदलतात. अशी ही ज्ञानेश्वरी जिच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला भेटते, फक्त आपली श्रद्धा असावी लागते. ज्ञानदेव महाराज म्हणतात
नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी। ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नुसता वाचनाचा नव्हे तर जगण्याचा ग्रंथ आहे। जीवन वाटेवर तो पथदर्शक आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वर्णन हे शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडले आहे। शब्दाच्या कोंदनात ती बसणे अवघड आहे। ज्ञानेश्वरीचं विवेचन मी माझ्या अल्पमतीने जसे मला शक्य होईल तसा मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे। अनावधानाने काही चूक झाल्यास वरांनी क्षमा करावी। झालेली ही सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज माझे गुरु श्री नरहरी महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि मंडळाचे जबल आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे सर्व मान्यवरांना धन्यवाद देते, आभार मानते आणि माझ्या सेवेला विराम देते। धन्यवाद।